वेलकम ऑल ऑफ यू. ज्ञानदीपच्या या पीवायकी सिरीज मध्ये मी महापरी प्रल्हाद तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. पहा, आपण पीवायकी सिरीज चालवतोय त्यातला आजचा हा प्रश्न आहे तो इथिक्स इन गव्हर्नन्स म्हणून घेतलेला आहे आपण. तर सर्वात पहिल्यांदा पुन्हा थोडक्यात रिवाईज करतो की आपल्याला इथिक्स मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपल्याला माहिती की सुरुवातीला इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की आपल्याला त्याचे शॉर्ट आन्सर्स लिहायचे की फार लेंदी आन्सर नकोय, कारण 150 वर्ड्सला येणार आहे मॅक्सिमम. दुसरी गोष्ट की एक्झाम्पल्स पाहिजे खूप सारे. तिसरी गोष्ट जेवढे पॉसिबल तेवढे एक्झाम्पल्स पाहिजे. आणि तिसरी गोष्ट व्हेरेवर पॉसिबल डेफिनेशन किंवा त्या टर्मचं मिनिंग, जी टर्म यामध्ये इथिक्समध्ये आलेली असेल त्या टर्मचं मिनिंग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, ह्या दोन तीन गोष्टी आहेत. मग पहा आजचा प्रश्न काय आहे. लोकसेवकाने कर्तव्य न बजावणे हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. ही स्टेटमेंट आहे. पहा, हा फक्त स्टेटमेंट आहे की लोकसेवक म्हणजे कोण, पब्लिक सर्वंट. त्यांनी आपली स्वतःची ड्युटी न करणे हे सुद्धा एक प्रकारचं करप्शनच आहे. तुम्ही या मताशी सहमत आहात का आणि तुमच्या उत्तराचे समर्थन करा. मग आपण समर्थ आहोत की नाही हा लिहायचं आहे. मग आपल्या सर्वांना माहिती आहे की भ्रष्टाचार ह्या टॉपिकमधून आलेला आहे. जो मी का दिले तर सार्वजनिक निधीचा विनियोग आणि भ्रष्टाचार, त्या दोन गोष्टी पण भ्रष्टाचारामध्ये येतात. लक्षात ठेवा की सार्वजनिक निधी जो आहे त्याचा जर व्यवस्थित वापर झाला नाही तर तो पण भ्रष्टाचारामध्ये येतो. आणि भ्रष्टाचाराचा हा दुसरा पैलू हा इथे दिलेला आहे की ज्या पब्लिक सर्वंटला तुम्हाला कामावर ठेवलेलं आहे तुम्ही जर ते काम करत नसाल तर तो सुद्धा एक प्रकारचं करप्शन आहे. मग हा हे क्वेश्चन लिहिणार कसा की सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन मध्ये संबंधित संदर्भात विधानाचे स्पष्टीकरण द्या आणि भ्रष्टाचाराची संकल्पना स्पष्ट करा. सो आयदर डेफिनेशन देऊ शकतो आपण करप्शनची किंवा ते जे स्टेटमेंट दिलेले ती संकल्पना आहे त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण देऊ शकतो की कशा प्रकारे आपल्या म्हणण्यानुसार यस किंवा नो हे काम न करणं, आपली ड्युटी न बजावणं हा देखील भ्रष्टाचार आहे. मुख्य भागामध्ये काय लिहू शकतो, नागरी सेवकांद्वारे कर्तव्य न बजावण्याच्या काही उदाहरणांचा उल्लेख करायचा आहे आपल्याला. मी सांगितलं की उदाहरणातून स्पष्टीकरण देऊन प्रयत्न करायचा, समजून सांगायचा की जर काम केलं नाही तो कशाप्रकारे भ्रष्टाचार प्रूव्ह होऊ शकतो. कारण का त्यांनी काय म्हटलंय प्रश्नातच काय म्हटलंय त्यांनी, स्पष्ट करा तुमच्या मताला, तुमचं जे उत्तर त्याला समर्थन करा. समर्थन आपण एक्झाम्पल्स मधून करू शकतो. नंतर तुमचे मत सिद्ध करण्यासाठी काही उदाहरणे जोडा, निष्कर्ष पुढील मग ते याच्यासाठी काय करता येईल किंवा याच्यावरती कोणत्या गव्हर्नमेंटने पावलं घेतलेली ह्या गोष्टींबद्दल चर्चा करा. ठीक आहे, सो नेक्स्ट मग इंट्रोडक्शन काय बघा. सार्वजनिक सेवकाने कर्तव्य न बजावणे हे भ्रष्टाचाराचे एक प्रकार म्हणून पहिले पाऊल मानले जाऊ शकते कारण ते जबाबदारीच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन करते आणि परिणामी सार्वजनिक विश्वासाचा भंग होतो. सो मी दोन गोष्टी मेन्शन केल्यात. एक सार्वजनिक विश्वास म्हणजेच लोकांचा जो त्या संस्थेवरती, त्या सरकारी संस्थेवरती जो विश्वास आहे तो विश्वासाचं इरोजन होतो. तुम्ही विचार करून पहा, सरकार रातून दिवस कष्ट करते, गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज एटसेट्रा की तुमच्यापर्यंत सोयीसुविधा चांगल्या पोहोचल्या पाहिजे. तुम्हाला लेट सपोज ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, तुम्हाला शेतीविषयक कर्ज सोसायटी यस एटसेट्रा जे सीड्स वगैरे असतात ते व्यवस्थित पोहोचले पाहिजे. बट ते जर जिल्हा लेवलला तालुका लेवलला जो ते वितरण करणारा अधिकारी आहे तो जर काम करत नसेल तर लोकांचा विश्वास कोणावर उडणार आहे, त्या अधिकाऱ्यांवर, त्या संस्थेवर, त्या कार्यालयावर तर उडणारच आहे, सरकारवर पण उडायला सुरुवात होणार आहे. सरकारवरचा विश्वास कमी व्हायला लागला याचा अर्थ काय, समाजाचा सार्वजनिक विश्वासाचा भंग होत चाललेला आहे. आणि त्याचबरोबर ही जबाबदारी, आता हे दोन कीवर्ड आहेत ना, याला अंडरलाईन करून ठेवायची. मग जबाबदारीच्या मूलभूत तत्व आणि विश्वासाचा भंग. जबाबदारी का वापरले मी, कारण अकाउंटॅबिलिटी आणि जबाबदारी हे दोन वर्ड आहेत, राईट, अकाउंटॅबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, उत्तरदायित्व आणि जबाबदारी. उत्तरदायित्व आपल्याला एनफोर्स करता येतं की गव्हर्नमेंटनी सपोज कोणी काम केलं नाही तर त्याचा जो सिनियर ऑफिसर आहे, डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री, ते त्याला उत्तरदायी ठरू शकतात. मी तू काम का नाही केलं, तुला सांगितलं होतं, कोण जबाबदार ठरू शकतं. बट रिस्पॉन्सिबिलिटी ती स्वतःहून येत असते की त्याला ती कुठे एनफोर्स करता येत नसते, ती स्वतःहून आपल्याला आणावी लागते. सो त्यासाठी जबाबदारी वर्ड वापरलेला आहे रादर दॅन उत्तरदायित्व, कारण का तो स्वतः जबाबदार असला पाहिजे, त्याच्या आतून आलं पाहिजे, अदरवाईज ते करप्शन आहे. जेव्हा एक उदाहरण दिलंय त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरतो तेव्हा ते केवळ सार्वजनिक हिताची सेवा करण्यात अपयशी ठरत नाही तर जनतेला त्याचे योग्य हक्क नाकारतात. सो जेव्हा तो त्याचं काम करत नाही याचा अर्थ काय, जनतेचे जे हक्क आहेत, राईटफुली राईट्स आहेत,
ते राईट्स एक्झरसाईज करता येत नाही, जे आपले अधिकार आहेत, हक्क आहे, ते मांडता येत नाही. त्यामुळे लोकसेवकांनी कर्तव्य न बजावणे हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे, या मताशी मी सहमत आहे. असं नाही लिहिलं तर झालं, पण एवढं लिहू शकता की यामुळे काम न करणे, लोकसेवकाने स्वतःचे कर्तव्य न बजावणे हे सुद्धा एक भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. हे झालं इंट्रोडक्शन. मग बॉडीमध्ये काय लिहू शकतो पाहू. मक्तेदारी प्लस विवेक मायनस जबाबदारी बरोबर भ्रष्टाचार. आता करप्शन मध्ये कुठे आलात तुम्ही, हा फॉर्म्युला लिहू शकता. मक्तेदारी म्हणजे काय? मोनोपोली. मोनोपोली म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. आता ड्रायव्हिंग लायसन देणाऱ्या संस्था किती आहेत? चार आहेत का? नाही, एकच आहे, गव्हर्नमेंट. मग बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची मोनोपोली आहे, लाईक डॉक्युमेंट इश्यू करणे, एटसेट्रा एटसेट्रा. मग ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची मोनोपोली आहे, मोनोपोली म्हणजे काय? स्वतःकडेच येत असत. आता विचार करा, ड्रायव्हिंग लायसन देणाऱ्या जर चार वेगवेगळ्या एजन्सी असतात, चार कंपन्या असतात, राईट? आणि त्यातल्या एका कंपनीतल्या लोकसेवकाने काम केलं नाही, त्या कंपनीत लोक जाणार नाही, कारण का? लोकांना अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे, दुसऱ्या ठिकाणी जातील. बट इथं काय? मोनोपोली. एकाकडेच मक्तेदारी असल्यामुळे परिणामी त्यांना दुसरीकडे जाता येत नाही. प्लस विवेक. विवेक म्हणजे काय? डिस्क्रिशनरी पॉवर. डिस्क्रिशन आहे म्हणजे स्वतःच्या मनाने काही डिसिजन घेण्याचे अधिकार दिलेले. सगळं कायद्यानुसार नाहीये, कायदा पण सांगतो ऍज मे थिंग्स फिट, की जसं तुम्हाला योग्य वाटेल समटाईम्स, तसं सिच्युएशननुसार. मग माझ्याकडे मक्तेदारी आहे म्हणजे तुम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही, प्लस माझ्याकडे डिस्क्रिप्शन पण आहे की तुम्हाला द्यायचे की नाही, कधी रिजेक्ट करायचं लायसन, तुम्हाला गाडी येत नाही, कधी सँक्शन करायचे पैसे घेऊन, एटसेट्रा. तिसरी गोष्ट, आणि मग स्वतःची जबाबदारी नसेल कोणाला, की आपण जे डिसिजन घेणार आहे आपल्या विवेक बुद्धीने, आपल्या डिस्क्रिप्शननुसार, ते डिसिजनवरती जबाबदारी नाही कोणाची, की मी का नाही म्हटलं, मी का हा म्हटलं, का मी तो प्रोजेक्ट केला, का नाही केला, मी माझं कर्तव्य का नाही पार पाडलं, याच्यावर जबाबदारी नसेल, मायनस जबाबदारी, तर भ्रष्टाचार होणार. मग हे फॉर्म्युला तुम्ही कुठेही वापरा. जर क्वेश्चन मोनोपोली गव्हर्नमेंटची सर्व्हिसेस मध्ये त्याच्यावर क्वेश्चन आला, डिस्क्रिशनरी पॉवर्समुळे क्वेश्चन आला, किंवा जबाबदारी जसं आता कर्तव्य पार न पडणे याच्यावर क्वेश्चन आला, हे तिन्ही फॅक्टर आपल्याला इन्कॉर्पोरेट करता येतात भ्रष्टाचाराच्या डेफिनेशनमध्ये. ठीक आहे, मग काय बघा, मग काय काय होऊ शकतं. एक तो भ्रष्टाचार आहे, कसं प्रूव्ह करून देता येईल? एक, विश्वासभंग होऊ शकतो. उदाहरणार्थ दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण 2012, एका पोलीस अधिकाऱ्याने कर्तव्याकडे दुर्लक्ष केले, परिणामी कारवाईला उशीर झाला आणि सार्वजनिक विश्वासाचा भंग झाला. ती रोज पेट्रोलिंग करतायत, पण त्या दिवशी एका ऑफिसरने फक्त दुर्लक्ष केलं, परिणाम काय झाला की बलात्कार झाला. सगळ्या लोकांनी काय सिस्टीमला दोष द्यायला सुरुवात झाली की सगळे पोलीस असे, परिणामी विश्वासाचा भंग झाला. ठीक आहे, सो हे काय, एक प्रकारे दुर्लक्ष झाल्यामुळं विश्वासाचा भंग होणे म्हणजेच भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे. नेक्स्ट, सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय. तुम्ही येताय, तुम्हाला लाखाने पगार येईल, तुम्ही नुसते असे बसून राहिले. सो एक प्रकारे तुमच्यावरती जरी तुम्ही एक्स्ट्रा पैसे करप्शन करून खाल्ले नसले, तरी पण तुम्ही, तुम्हाला जो पैसा मिळतोय तो सुद्धा अयोग्य रीतीने आलाय म्हणायचं, कारण त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काम करत नाही, म्हणजे ते सुद्धा एक प्रकारे संसाधनांचा अपव्यय आहे. उदाहरण, राष्ट्रकुल खेळ घोटाळा, सर्वांना माहिती. देन नेक्स्ट, प्रगती आणि विकासात अडथळा. आणि हे बऱ्याच वेळा तुम्हाला दिसून येईल, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आहे बरोबर, आपले नितीन गडकरीजी साहेब. सो ते नेहमी सांगत असतात की ज्या ऑफिसरला फाईल पुढे सारखायची नाही, दिवसेंदिवस त्या फाईलवर बसून ठेवायचे, अशा ऑफिसर्स नकोय मला. त्याच्यावर हा किंवा नाही, वॉट एव्हर जी काय आहे, ती पण ऍक्शन फास्ट घेता आली पाहिजे. म्हणजेच काय? आपले कर्तव्य बजावता आली पाहिजे. आपण या देशाच्या कोणत्या सीटवर बसलेलो, कोणत्या पोझिशनमध्ये बसलेलो, आपल्याकडे पॉवर किती, रिस्पॉन्सिबिलिटीज किती आहे, आणि त्याच्या अनुषंगाने आपलं कर्तव्य काय आहे ते आपण पार पडत राहिलं पाहिजे. कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी होणे, मग बऱ्याच वेळा काय होतं की प्रगती खुंटते त्याच्यामुळे, की लोक कामच करत नाही. आपण पाहिलेलं, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट येणार होता, रेल्वे प्रोजेक्ट कधी येणार होता, 2001 साली, अजून नाही. परिणामी 20-20 वर्ष प्रोजेक्ट डिले झाले, लोकांचा विश्वास पण तुटत जाणार आहे, प्रगती खुंटत जाणार आहे. कारण सार्वजनिक सेवा प्रभावीपणे किंवा वेळेवर वितरित केल्या जाऊ शकत नाही, कारण काम नाही गेलं. उदाहरणार्थ, विलंबित मुंबई मेट्रो लाईन. सो मुंबई मेट्रो कधी यायला पाहिजे होती? दिल्लीची 1990 पासून सुरू झालेले, त्या कम्पेरेटिव्हली मुंबईची यायला पाहिजे होती, पण एवढी लेट झाली. परिणामी कशामुळं? भरपूर रिझन्स आहेत. आज पण भरपूर रिझन्स आहेत, लाईक ऑफिसर्स बरेपैकी सिटिंग आहेत की बसून येत नसते, काम करत नाही त्याच्यावरती. परिणामी प्रगती आणि विकासात अडथळा निर्माण झाला. आणि मग जर प्रगती सी जे पॉईंट करप्शनचे, जे ट्रॅडिशनल करप्शन मेथड आपण म्हणतो भ्रष्टाचार, तेच पॉईंट सगळे भ्रष्टाचारामुळे काय होतं?
की प्रगती थांबते, विश्वासाचा भंग होतो, सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय होतो. आपण हेच पॉईंट सांगून हे प्रूव्ह करतोय की तुम्ही जे ट्रॅडिशनल सेन्स मध्ये पारंपरिक पद्धतीने जो भ्रष्टाचाराचा विचार करताय त्याचाच अर्थ आहे. नेक्स्ट, भ्रष्टाचाराची सोय करणे म्हणजे काय? की विलंब करतो. सपोज मला एक सर्टिफिकेट 2 दिवसात पाहिजे होत, बट मी काय करतोय, मुद्दाम काम नाही करत आहे आणि म्हणतो 8 दिवस झाले. मग तो जो 8 दिवस लागणार आहे तो पर्सन काय म्हणतो, नाही मला 2 दिवसात पाहिजे होते, 500 घ्या पण तुम्ही 2 दिवसात करून द्या. आणि ऍक्च्युअली काम ते 2 दिवसात होणार असतं. सो ते एक प्रकारे भ्रष्टाचाराला चालना देते. उदाहरणार्थ व्यापम घोटाळा. सरकारी अधिकाऱ्यांनी प्रवेश परीक्षामध्ये फेरफार केला, लाचखोरी आणि अनियमित प्रवेशाद्वारे भ्रष्टाचाराला सक्षम केले. नेक्स्ट, कायदेशीर आणि नैतिक दायित्वांचे उल्लंघन. सो 2 गोष्टी आल्या इथं, कायदेशीर पण आणि नैतिक पण. दोन्ही अँगलने ज्या रिस्पॉन्सिबिलिटी दायित्व मिळालेली त्याचं उल्लंघन होतंय. उदाहरणार्थ 2G स्पेक्ट्रम घोटाळा, की कायदेशीर पण काय गोष्टी सांगितल्यात आणि नैतिकतेनुसार पटपटणाऱ्या गोष्टी, दोन्ही गोष्टींचं इथं उल्लंघन होऊ शकतं आपण कर्तव्य न बजावल्याने. सो अशा प्रकारे हे आपण लिहू शकतो की प्रूव्ह करू शकतो की कशा प्रकारे कर्तव्य पार न पाडणे हा सुद्धा भ्रष्टाचार आहे. जर तुम्ही करप्शनची ऑथेंटिकेट डेफिनेशन पाहिली तर ती मराठीमध्ये एक्झॅक्ट ट्रान्सलेट नाही केलेली, बट इंग्लिशमध्ये जर पाहायला गेली तर करप्शन इज, मराठीतून अर्थ सांगतो, करप्शन इज ऍक्ट ऑफ कमिशन ऑर ओमिशन, अशी डेफिनेशन. म्हणजे पुढे अजून काय भरपूर याच्या पुढे पूर्ण डेफिनेशन नाही लिहिते मी. मी एवढंच लिहितो, मी एवढं समजून सांगतो मला, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की हा प्रश्न कसा सॅटिस्फाईड आहे. करप्शन म्हणजे भ्रष्टाचार हा कशा प्रकारचा ऍक्ट, म्हणजे कायदा नाही, ऍक्ट म्हणजे कृती इथं. ठीक आहे, ही अशा प्रकारची कृती आहे की त्याच्यामध्ये काहीतरी कमिशन म्हणजे काहीतरी करणे ऍक्टिव्हली, म्हणजे पैसे खाणे, लाचखोरी घेणे एटसेट्रा, आणि ऍक्ट ऑफ ओमिशन काहीतरी न करणे. कमिशन आणि ओमिशन, काहीतरी न करणे म्हणजे आपले कर्तव्य पार न पाडणे, आणि आपले कर्तव्य पार न पाडणे हे सुद्धा त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं एक लक्षण आणि तेच डेफिनेशन मध्ये देखील येतं. सो दॅट्स ऑल अबाउट दिस क्वेश्चन. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, थँक्यू.